महाराष्ट्रात मान्सूनची दमदार वाटचाल सुरू आहे. मान्सूननं सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापलाय. राज्यातील उर्वरित भागही मान्सून लवकरच व्यापणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढील 2 ते 3 दिवस अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील 24 तासात कोणकोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुढील 24 तासासाठी हवामान खात्याकडून कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईबाबत बोलायचं झाल्यास आज मुंबई आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नुसता पाऊसच पडणार नसून या काळात जोरदार वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका राहील असं हवामान खात्याकडून म्हटलंय. महाराष्ट्रातील पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. मान्सून लवकरच संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर महाराष्ट्रावर दुहेरी संकट आहे. येत्या काही तासात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा चिंताजनक अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रात मान्सूनची दमदार वाटचाल सुरू आहे. येत्या काही तासांमध्ये राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.